9 फेब्रुवारी 2008 बाबा गेले। माणसाला माणूस म्हणून जगवण्यासाठी धडपडणारा एक माणूस गेला, बाबा आमटे। कुष्ठरोग्याला सन्मानाने जगायला शिकवणारे, भारत जोडो आणि नर्मदा बचाव आंदोलनातले हाडाचे कार्यकर्ते, म्हटलं तर कार्यकर्ते पण खरे नेते। इतरांच्या आयुष्यात आनंदवनाच्या रूपाने नंदनवन फुलवणारे, आनंदवन एक गाव आनंदाचं। रोज मला काहीतरी नवीन आस्पेक्ट कळतो इथला। हो येते बरं होणार, असल्यासारखेच आहे बाबा। आम्ही तुमच्या जवळ काम करू शकतो, बाबांच्या घरात काम करू शकतो। इतरांच्या दुःखाला न्याय देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे ही शिकवण बाबा आमचे नेते। बाबा समाधी बसतो चांगलं घरी, पण बाबाशी माझा नमस्कार घेतो आणि येतो। बाबा माझ्या डोबरे आला लोटले जगाने दूर, सोडून जाऊ कोठे तुमचे हे पंढरपूर। बाबा अजून जिवंत आहे म्हणजे मला असा भ्रम होतो, तेंडुलकर केव्हा आले होते आपल्याकडे, मी धावत बाबाच्या खोलीत गेले बिचारे, बाबा गेलेले। म्हटलं तर मोठं कुटुंब जिव्हाळ्याच, इथली माणसं समाजाच्या दृष्टीने कुरूप तरीही देखणी, मुकी असून बोलणारी आणि अपंग असूनही सुसाट धावणारी, असं ही एक गाव आनंदाच। महाराष्ट्रातल्या चंद्रपूर जिल्ह्यात वरोड्यापासून 3 किलोमीटरवर कष्टाने आणि मोठ्या हिमतीने आनंदवन उभं राहिलं। सधन जमीनदारांच्या कुटुंबात जन्माला आलेल्या मुरलीधर देवीदास आमटेंनी महारोग्यांसाठी काम सुरू केलं आणि ते सगळ्यांचे बाबा झाले। 1949 मध्ये राज्य सरकारकडून महारोगी सेवा समितीला 50 एकर खडकाळ जमीन मिळाली। समाजाने नाकारलेल्या कुष्ठरोग्यांसाठी बाबांनी एक स्वप्न पाहिलं। निर्मितीचं एक नातं जमिनीशी आहे, कारण तीच आहे जन्मदात्री साऱ्या भविष्याची। मातीशी इमान राखणारे युवकांचे तांडे प्रेरणांच्या तराफ्यांवर उद्याची क्षितिज तुडवीत आणि ओसपणाचे कोसच्या कोस तुडवीत जेव्हा निघतील 10 दिशांनी दऱ्या खोऱ्यातून आपले निश्वास उतरवीत, तेव्हा ती धरित्री होईल सुजलाम सुफलाम मंगलदिनी। बाबांनी इतरांच्या मदतीने ही जमीन सुफलाम केली। सुरुवातीला आनंदवनासाठी राबणारे 4 हात हळूहळू जोडत गेले आणि आज इथे 4000 हून अधिक हात राबतात। शेतीपासून अनेक व्यवसायांपर्यंत इथे सगळेजण एकत्रपणे काम करतात। पण इथे आलेल्या प्रत्येकाचे बाहेरच्या जगाबद्दलचे अनुभव सारखेच आहेत। आपण बसमध्ये बसलो समजा आणि आपण सीट मागितली तर तो द्यायचा का नाही असा विचार करतो। माझी एक लग्नाची बहीण होती, मी घरी असताना तिला खूप त्रास झाला, म्हणजे हिचा भाऊ एक लेप्रसी आहे महारोगी आहे, या दृष्टिकोनातून लग्न जमलं नाही। त्याच्यानंतर मी ठाम विचार केला का आपण आपलं घर सोडून द्यावं आणि मी आनंदवनात आलो। रमेश अमरूंना इथे येऊन आज 30 वर्ष झाली आहेत। आनंदवनात असं काय होतं की ज्याने येणाऱ्या प्रत्येकाला जगण्याचं बळ दिलं,
मला माहीत नव्हतं का डॉक्टर विकास भाऊ हे डॉक्टर होते म्हणून. त्याच्यानंतर विकास भाऊंनी मला माझ्या खांद्यावर हात ठेवलं आणि माझी विचारपूस केली. त्याच वेळेस माझं अर्धा आजार कमी झालं आणि बरं वाटू लागलं ते. आणि लगेच 6 महिन्यातच मला आराम मिळाला. आपल्याला समाजाने झिडकारलं हे मनात ठसठसत असतं, पण तरीही आलेल्या प्रत्येकाने हे कधीच मागे टाकले. इथे आल्यानंतर सगळे मला आई वडिलासारखे भाऊ बहिणीसारखे वाटले. मनातली भीती निघाल्यानंतर ॲटोमॅटिक हळूहळू मन चांगलं वाटू लागलं, रमू लागलं. आता तर अशी इच्छा होते घरी जावंच नाही. याच इच्छेमुळे परत न गेलेले अनेक जण आनंदवनात भेटतील. भद्रावतीचे नारायण मरसकोल्हे इथे आले तेव्हा त्यांचं वय होतं 16 वर्ष. त्यावेळी आनंदवनात फक्त 6 कुष्ठरोगी होते. दवाखाना खोलला बाबा ना, बाबा काही दूरचे नव्हते, आमच्या परचेच होते. लग्न झालं, महारोग होता, मग येत आलो. कुष्ठरोग्यांची संख्या वाढत गेली. बाबांच्या मते आनंदवन हे केवळ कुष्ठरोगावर उपचार करणारं केंद्र नव्हतं, तर माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारं केंद्र होतं. आनंद आहे आपल्याला, वाईट म्हणून काही वाटत नाही आपल्याला, बाबावानीच वाटते आपल्याला. एक परिपूर्ण नागरिक म्हणून समाजाने आपल्याला आपले हक्क दिले पाहिजेत. यासाठी सर्व कुष्ठरोग्यांनी लढा दिला पाहिजे म्हणून बाबांनीच त्यांचं मन वळवलं. बाबा आमच्यासाठी बरेचशी काही समाजाने महारोगी म्हणून वाईट टाकलेल्यांसाठी आनंदवनात जागा होती. बाहेर काय आहे की मंदिराच्या पुढे बसलेले लोक आम्हाला दिसतात. बरोबर. फक्त त्याच्यामध्ये अंध असतील, अपंग असतील, मुकबधीर असतील, कुष्ठरोगी पण असतील, लाचार असतील. ते दृश्य इथे बाबांना किंवा आमटे परिवाराला, डॉक्टर विकास आमटेंना, त्यांच्या परिवाराला नको. दृश्य कसं कामाचं. बरोबर. समय हे श्रीराम हमारा, आनंदवनाचा बाबा आमटेंचा नारा. दया आणि दानधर्म न करता कुष्ठरोगावर मात करण्यासाठी त्यांना सक्षम बनवणं यावरच आनंदवन मध्ये भर दिला गेला. आणि म्हणूनच कुठल्याही प्रकारचं मंदिर नाही, मस्जिद नाही, गिरजाघर नाही, त्या मागे ते लागे पुतळी नाही. शिवाय इथे जातीपातींच्या भिंती नाहीत की कोणत्याही प्रकारचा भेद नाही. स्वच्छता करायला वेगळे लोक नाही आहेत, पण त्यांचे रस्ते मातीचे का असावे असे ना, परंतु ते स्वच्छ आहे. यासाठी आनंदवनात स्वच्छतेचे कोणतेही वर्ग भरवले जात नाही. अशिक्षित कार्यकर्ता असो, सुशिक्षित कार्यकर्ता असो, नवीन असो, जुना असो, हे इथल्या हवेतले आणि पाण्यातले गुण आहेत. तर ते इतक्या लवकर कसे आत्मसात केले गेले याचं मला सुद्धा आश्चर्य वाटतं. नवीन आलेला पेशंट आहे, त्याला कळतं हा परिसर खूप स्वच्छ आहे आणि आपल्याला स्वच्छता करण्यावर नेमलेला आहे, तर तो आपोआप इतका रुळून जातो त्या कामात की 2 पानं पडलेली सुद्धा त्याला सहन होत नाही, तो स्वतःच ते लगेच स्वच्छ करून टाकतो. हा बदल इथे आल्यावर झाला. समय हे श्रीराम हमारा, बाबासाहेब म्हणजे बाबा कधी मंदिरात गेले नाही, कधी पूजा केली नाही, इथे देऊने वृंदावन सुद्धा नाही तुळशी तिथे कधी बाबा. त्यामुळे बाबा म्हणायचे आय ट्रीट ही क्युअर्स. बाबांनंतरच्या आनंदवनात क्षणोक्षणी इथल्या माणसांमध्ये तुम्हाला जाणवेल कमालीचा आत्मविश्वास. आनंदवन आज विस्तारलंय 200 हेक्टर मध्ये. एवढ्या परिसरात 1000 लोक राहतात. आज आनंदवनची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. या गावात 2 हॉस्पिटल्स आहेत. आनंदवनात रोज 1 नाहीतर 2 व्यक्ती भरती होतच असतात. केवळ कुष्ठरोग्यांसाठीही मर्यादा इथे नाहीये. इथे मुकबधिरांसाठीही शाळा आहे, जिथे आपल्या व्यंगावर मात करणारी स्वप्नही बघता येतात. इथे चिमुकल्यांची स्वप्न आहेत उंच भरारी घेणारी आणि आपल्या भाषेचा अभिमान बाळगणारी. तर हे मुलं अंध असून सुद्धा
यांना संगीताच्या माध्यमातून स्वराच्या माध्यमातून त्या दृष्टिकोनातून त्यांना काहीतरी आत्मनिर्भर निर्भर हे मुलं झाले पाहिजे. आनंदवनातल्या अंधशाळेतली महत्त्वाची शिकवण आहे, डोळसांसारखं राहा, डोळसांशी स्पर्धा करा. आनंद निकेतन, संधी निकेतन आणि आशा युवाग्राम या संस्था कुष्ठरोग नसलेल्या सर्वसामान्य लोकांसाठी आहेत. आशा युवाग्राम मध्ये शाळा सोडून शिक्षण अर्ध्यावर टाकून दिलेल्या विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येते. ही मुलं खेड्यात सुद्धा स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करू शकतात. तर आनंद निकेतन मध्ये आजपर्यंत बाहेरच्या विद्यार्थ्यांनीही शिक्षण घेतले, पण आनंद निकेतन सुरू झालं ते वेगळ्याच उद्देशाने. दुखितांची भूमी आहे, वेदनेची भूमी आहे, पण या भूमीमध्ये एखादा मुलगा ग्रॅज्युएट झाला तर त्यांनी समाजामध्ये जाऊन वेदनेशी नातं जोडावं. कुठल्या महाविद्यालयात मी शिकलो तर मी आनंदवनाच्या महाविद्यालयात शिकलो. कुणी बांधलंय महाविद्यालय? कुष्ठरोग्यांनी बांधलं. मग आजूबाजूला कोणाचा परिसर आहे? त्या लोकांचा परिसर आहे, अपंगांचा आहे, अन्नांचा आहे, मुकबधिरांचा आहे. हा परिसर उभा करणारेच पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत आहेत. आमटे परिवाराची ही इथली तिसरी पिढी. अंधशाळेतली मुलं आहेत, आता हे जे शिक्षक आहेत, अंधशाळेचे प्रिन्सिपल जे आहेत कडू गुरुजी, तर हे पण आनंदवनमध्ये अगदी त्यांच्या तरुण वयापासून आहेत आणि त्यांच्याकडनं आम्हाला खरंच खूप शिकण्यासारखं आहे. की मी पण ती प्रोसेस ऑब्झर्व करत असते की हे कसे त्या मुलांकडनं कामं करून घेतात. आणि मला खूप आश्चर्य वाटतं जेव्हा अंधशाळेची मुलं इतर वेळांमध्ये किंवा मुकबधीर शाळेची मुलं ही सुट्टी असेल जेव्हा त्यांना, त्या वेळांमध्ये ती मुलं श्रमदान करतात. आपलं आता तलाव जे खोदलेले आहेत त्यामध्येही खूप अंध आणि मुकबधीर मुलांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, संधी निकेतनच्या अपंग मुलांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. पाणी साठवण्यासाठी प्रयोग करत करत इथल्याच लोकांनी 22 विहिरी आणि 10 तलाव बांधले. या आधीच्या दोन पिढ्यांनी भविष्यासाठी करून ठेवलेली ही मोठी पूंजी आहे. एवढे प्रकल्प आहेत वेगवेगळे, नंतर इथे वेगवेगळ्या ट्रेड्स आहेत एवढ्या, तर आमचा तोच विचार आहे की हळूहळू आनंदवनला सेल्फ सफिशियंट बनवण्याचा प्रयत्न करायचा. आनंदवन आज पूर्णपणे स्वयंपूर्ण नाही, इथल्या कामाचा पसारा दिवसेंदिवस वाढतोय. रोजचा प्रश्न असतो की भाजी कुठली करायची आहे, साखर आमकड हमकं सगळं आहे की नाही. तसं आमचा 3000 माणसांचा संसार आहे, तर त्यामध्ये रोजच्या सगळ्या या उठाठेवी बघायला लागतात. आनंदवनात उत्पन्नाचं महत्त्वाचं साधन आहे दुग्ध व्यवसाय. दूध आणि तुपाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. याशिवाय तलावांचा वापर फक्त पाण्याची सोय म्हणून न करता मासेमारीसाठी केला जातो. इमू पालनातूनही चांगलं उत्पादन मिळतं. आफ्रिकेतून आणलेल्या इमू पक्ष्याच्या जोडीतून हा व्यवसाय सुरू झाला. इमूच्या एका अंड्याची किंमत असते 800 रुपये. अन्नाची सोय व्हावी म्हणून या माळरानात आता फळबागा बहरले. 1997 मध्ये डॉक्टर विकास आमटेंनी मोठ्या प्रमाणावर वृक्षांची लागवड सुरू केली. अवघ्या 6 वर्षात झाडांनी इथला परिसर बहरून गेला. स्थलांतरित पक्षी आणि इथले कायमचे रहिवासी असलेले हंस पर्यावरण आणि आनंदवनाच्या मैत्रीची साक्ष देतात. आनंदवनातलं इको फ्रेंडली असणारं घरही असंच, पण कल्पक उदाहरण ही प्लास्टिक कॉन्क्रीटची घर. फक्त विटा आणि सिमेंट मधून तयार केलेलं अनोखं छप्पर. उभी आणि आडवी वीट वापरून तयार केलेल्या या छपराची रचना गोलाकार आहे. समाजाने ज्या कुष्ठरोग्यांना झिडकारलं त्याच माणसांनी निर्माण केलेलं हे अनोखं जग बाबांबरोबर. आनंदवनात उभं राहिलेलं सगळं काम केवळ कष्टातून झालेलं नाही तर त्याला कौशल्याची जोड आहे. इथल्या अपंग कुष्ठरोगींना निर्मितीचा आनंद घ्यायला आनंदवनाने शिकवलं. त्यातले कोणीही व्यावसायिक नव्हते की उद्योगधंद्याच्या पदव्या घेऊन आले नव्हते. जो माणूस ज्या वयापर्यंत आणि बेस्ट पॉसिबल त्याला आहे तोपर्यंत जो जे करू शकतो ते करायचं. बाबांनी विकास आमटेंच्या मदतीने एक सुंदर गुलाबांची बाग फुलवली. अनाम मुककळ्यांची स्मरणशिला, ज्यांची जन्म व्हायच्या आधीच गर्भातच हत्या केली जाते,
ती केवळ मुलगी म्हणून. अशा कित्येक जीवांची ही समाधी. प्रत्येक कळीला फूल होऊन जगण्याचा अधिकार आहे, पण त्याआधीच खुडून टाकण्यात येतं. अशा कळ्यांच्या स्मृतीसाठी ही बाग. यासाठी बाबांनी जाणीवपूर्वक गुलाबच निवडलं. जगातून नाहीशा झालेल्या एक एक फुलाची भेट देणाऱ्याला जाणीव व्हावी म्हणून. या बागेची देखभाल करतात कुष्ठरोगी आणि विद्यार्थी. इथे काम करणारा पहिला गट आता म्हातारपणामुळे थकलाय, पण थकलेला असतानाही एरवी रोग होतो शरीराला पण खातो मनाला. पण इथे वेगळंच झालं, उतरत्या वयातही काम करण्याची चिकाटी संपली नाही. सायकलवर जातो आपण एकाच भाऊ म्हणते आता बसून खा, पण घरी गमत नाही जातो. हात पाय गेले तरी शरीरात अजूनही अव्वल दर्जाचं कौशल्य असू शकतं हे बाबांचं तत्वज्ञान याच लोकांनी प्रत्यक्षात आणलं. कौशल्य जगण्यासाठी पूरक असं आणि आनंद देणार स्वतःला आणि इतरांनाही. आनंदवनचा आपला हा खास ऑर्केस्ट्रा, यात 40 कुष्ठरोगी, अंध, अपंग, मुके, बहिरे, परितक्ता असे अनेक जण आहेत. त्यांच्या असं असण्याचा काय फरक पडला? अभिमान वाटावं असं त्यांच्याकडे बरंच काही आहे. आनंदवनात अनेक जण आले, आले ते इथलेच होऊन गेले. या सगळ्यांचा इथल्या उभारणीत मोठा वाटा आहे, त्यामुळे बाबा आमटे गेल्यानंतरही काम सुरू राहतं. ही संस्था म्हणजे काही बाबा आमटे अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड नाही असं गमतीने आम्ही म्हणतो. याच्यात असं कोणी आमटे आहेत म्हणूनच चालू आहे किंवा त्यांच्यामुळेच चालू राहिली हे काम 60 वर्ष असं नाही. अनेकांनी याच्यात आयुष्य टाकलेलं आहे. काळ बदलतोय तशी नवी नवी आव्हानं येत आहेत, ती पेळण्यासाठी तरुण पिढीकडून खूप अपेक्षा आहेत. बाबांची भिस्त ही सगळी तरुणांवरच आहे, आता आहेच म्हटलं जातं होती. तर असे तरुण जर एक मिळाले देशाला तर देशाचं चित्रच पालटेल असा त्यांचा विश्वास होता. सगळ्यांनी एकच प्रकारचं काम, एक म्हणजे तिथे मग कुठली लेवल राहत नाही. सगळे एकाच गवतात मातीत हात घालूनच काम करत असतात, सगळे सारखे असतात. तिथे मे महिन्यात एक शिबिर घेत असतो, श्रम संस्कार शिबिर. तर त्याचा उद्देशच तो असतो की असे कार्यकर्ते इथेच केवळ नाही, पूर्ण महाराष्ट्रात अशा कार्यकर्त्यांचं जाळं तयार व्हावं. कारण गांधीजी नेहमी म्हणायचे की महाराष्ट्र हा प्रसिद्ध आहे कार्यकर्ते तयार करण्यासाठी. अजूनही कुष्ठरोगावर बरंच काम बाकी आहे. आजही कोणत्याही रोगाबद्दल किंवा अपंगत्वाबद्दल समाजाचा दृष्टिकोन चांगला नाही. आजही मध्य प्रदेशात जो बदनाम जिल्हा आहे झाबुआ, तिथे कुष्ठरोग्याला जिवंत जाळण्यात येतं, गाडण्यात येतं. आज काही निवडणुका, आत्ता मी नाव घेत नाही, पण काही निवडणुका आत्ता मध्ये झाल्या काही राज्यांमध्ये, कुष्ठरोग्यांसाठी वेगळी पोलिंग बूथ होती. बाबा गेले तरी काम सुरू राहिलंच पाहिजे हे सगळ्यांनी प्रत्यक्षात आणलंय.